अध्यक्ष महोदय सगळ्या कामांना स्थगिती स्थगितीच्या पलीकडे काही नाही आता खरं म्हणजे माझी मालगुजारी तलावाची पुनर्बांधणी आणि बळकटी करण्याचा कार्यक्रम हातात घेतला एकशे सत्तर कोटी रुपयाचा निधी याकरता दिला होता विशेषतः विदर्भातलं भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये माझी मालगुजारी तलाव आहेत आणि ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समिती तयार झाली होती त्या समितीने याचं बळकटीकरण करा म्हणून सांगितलं होतं आमच्या सरकारने त्याला एकशे सत्तर कोटी रुपये दिले आता अध्यक्ष मोदय त्याचा आढावा ऐवजी आता त्याला थेट स्थगिती देण्यात आली आहे काहीतरी नवीन निकष तयार करायचे आहेत आणि मग त्याचा अहवाल मागितला आता अहवाल काही आला नाही आज अध्यक्ष मोदय त्या संदर्भातला स्थगितीचा जी आर या ठिकाणी काढलेला आहे एवढंच नाही तर आपण बघा अध्यक्ष मोदय आश्रमशाळा आणि वस्तिगृह यांना पूर्वी जो काही पुरवठा व्हायचा याच्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आपण निर्णय केला की डीबीटीने हा झाला पाहिजे आणि मग डीबीटीने हा झाला पाहिजे या संदर्भातला निर्णय झाल्यानंतर अध्यक्ष मोदय त्याचा आढावा घेण्याकरता मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांना त्रयस्थ संस्था म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलं आणि त्यांनी या डीबीटीच्या सिस्टीमचा संपूर्ण आढावा घेतला त्यांनी आढावा घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलं योजनेच्या अंमलबजावणीतल्या अडचणी समा समजून घेण्याकरता आढावा होता एकशे बारा आश्रमशाळातील दहा हजार चारशे अकरा विद्यार्थी त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या मुलाखतीच्या माध्यमातून अहवाल तयार झाला नव्वद टक्के विद्यार्थी आणि पालकांनी योजनेस पसंती दर्शवली असं त्या अहवालात आलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय नव्वद टक्के लोकांनी आणि छोट नाही एकशे बारा आश्रमशाळा दहा हजार चारशे अकरा विद्यार्थी आणि पालक इतकं मोठ्या सॅम्पल साइज मध्ये डीबीटीच्या संदर्भात अध्यक्ष मोदी नव्वद टक्के लोकांनी हे चांगलं म्हणून सांगितलं पण काही लोकांना डीबीटी आली की त्यांची दुकानदारी बंद होते खरेदी बंद होते आणि म्हणून या सरकारने काय केलं पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करण्याकरता म्हणजे हा जो अहवाल आला या अहवालाचा अभ्यास करण्याकरता एक समिती नेमली आणि ती समिती नेमून डीबीटीला पुन्हा स्थगिती देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालंय अरे गरीबाचा पैसा आहे आदिवासीचा पैसा आहे हा डायरेक्ट त्याच्या खिशामध्ये चालला अध्यक्ष महोदय आणि नव्वद टक्के लोक जर त्याला सांगतायत चांगला आहे आणि त्रयस्थ संस्था साधी संस्था नाही आहे मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे मुंबई विद्यापीठाची एक क्रेडिबल संस्था आहे ज्या संस्थेने केलेला अहवाल आहे पण अध्यक्ष महोदय त्या आदिवासीचा घास देखील अध्यक्ष मोदय खायचा आहे आणि मागणी कोणाची आहे डीबीटी नको पॅरासाइट्सची मागणी आहे या डीबीटी मुळे सगळ्यात मोठा प्रश्न काय झाला अध्यक्ष मोदय हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी नसलेले राहत होते त्यांना हॉस्टेल सोडून जावं लागलं जो मोर्चा निघाला होता त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं मध्ये एकही विद्यार्थी नव्हता सगळे पॅरासाइट्स होते पण कुठेतरी या थेट त्याच्या खात्यात पैसे गेल्यामुळे त्यातला मलिदा आता आपल्याला मिळत नाही म्हणून या ठिकाणी ही डीबीटी बंद करण्याचं काम केलं